जिला शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड, आई बाबांची शाळा, माझा पाल्य माझी जबाबदारी। संदर्भ: निपुण भारत। पायाभूत शिक्षणाचे महत्त्व ओळखून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये असे म्हटले आहे की आमच्या प्राथमिक मध्ये 2026-27 पर्यंत प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी सार्वत्रिक मूलभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान अर्थात FLN साध्य करणे हे सर्वोच्च प्राधान्य असणे आवश्यक आहे। हे सर्वात मूलभूत शिक्षण, मूलभूत पातळीवरील वाचन, लेखन आणि अंकगणित सुव्यवस्थितपणे पूर्ण झाले नसेल तर उर्वरित धोरण असंबद्ध ठरेल। वरील उद्देश साध्य करण्यासाठी सार्वत्रिक मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान हे अभियान सुरू करण्यात आले आहे। यामध्ये मूलभूत अध्ययनाला राष्ट्रीय प्राथमिकता देण्यात आली आहे। वयोगट 3 ते 9 म्हणजेच अंगणवाडी ते इयत्ता 3री प्राथमिक शाळांमध्ये सन 2026-27 पर्यंत इयत्ता 3रीचा वर्ग संपेपर्यंत विद्यार्थ्यांना लर्न टू रीड कडून रीड टू लर्न साठी तयार करणे अपेक्षित आहे। या कालावधीत विद्यार्थ्यांना पुढील कौशल्य प्राप्त करून देण्यावर भर असणार आहे। त्यामध्ये आकलनासह वाचन, लेखन, मूलभूत गणिती क्रिया आणि मूलभूत जीवन कौशल्ये ही पार्श्वभूमी पाहता येता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या काळात वाचन आणि गणिती क्रिया प्राप्त करून देण्यासाठी विशेष कार्यक्रमाची गरज अधोरेखित होते। मिशन FLN हे डॉक्युमेंट्स आपणास खालील लिंकला टच करून पाहता येते किंवा इंग्रजीमधून सुद्धा ही लिंक आपणास पाहता येईल। पालकांच्या सहभागातून गृह आधारित अध्ययन, होम बेस्ड लर्निंग विथ पॅरेंट्स पार्टिसिपेशन। COVID-19 मुळे जगभरातील विद्यार्थ्यांचे ऑफलाईन शिक्षण थांबले। या कालावधीत शाळा बंद झाल्या आणि विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक तसेच मनोवैज्ञानिक समस्या निर्माण झाल्या आहेत। शाळा परत केव्हा सुरू होतील याची शाश्वती नाही आणि सुरूच झाल्या तर परत बंद करण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी घरातच राहून पालकांच्या मदतीने 3 ते 8 वयोगटातील म्हणजे इयत्ता 2रीपर्यंत मुलामुलींना भाषा म्हणजे मराठी आणि गणिती क्रिया शिकवणे आहे आवश्यक आहे असे नमूद करण्यात आले आहे। पालक घरातील उपलब्ध वस्तूच्या मदतीने आणि सोप्या कृतीमधून आपल्या पाल्यांना बरेच काही शिकू शकतात। एवढेच नाही तर अशिक्षित पालक देखील पाल्यांना अभ्यासाव्यतिरिक्त बरेच काही शिकवू शकतात। अशा छोट्या छोट्या कृती आपणास वर नमूद केलेल्या लिंकमध्ये पाहता येतील। तेव्हा शाळा आणि पालक यांच्या समन्वयातून गृह आधारित शिक्षण हे कोविड कालावधीतच नव्हे तर नेहमीसाठीच उपयुक्त ठरणार आहे। त्यासाठी शाळा आणि पालक यांनी एकत्रितपणे काम करणे अपेक्षित आहे। यासाठी नांदेड जिल्ह्यात आई बाबांची शाळा हा पथदर्शी उपक्रम राबविण्यात आला। यामध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना पालकांच्या मदतीने मराठी व गणित विषय कृतीच्या माध्यमातून शिकविण्याचा 4 आठवड्याचा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे। पथदर्शी उपक्रमा ह्या कार्यक्रमाची उद्दिष्टे: 1.
कोविड काळात पालकांमध्ये शिक्षणाविषयी जाणीव जागृती करून इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांना शिकविण्यासाठी तयार करणे याचा संदर्भ आहे होम बेस्ड लर्निंग डॉक्युमेंट्स बाय NCERT. 2. विद्यार्थ्यांसाठी घरामध्ये राहून भाषा व गणित या विषयाची कृतीयुक्त स्वयं अध्ययन करण्याची संधी उपलब्ध करून देणे. 3. विद्यार्थ्यांसाठी घरामध्ये राहून शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शालेय वातावरण निर्मिती करणे. 4. मिशन पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान फंडामेंटल लिटररी अँड न्युमरेसी अंतर्गत आकलनासह वाचन आणि मूलभूत गणिती क्रिया विद्यार्थ्यांना प्राप्त करून देणे. 5. कोविड काळामध्ये विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान काही अंशी भरून काढणे. जिल्हास्तरावर सदरील उपक्रमाचे सार्वत्रीकरण खालील टप्प्यानुसार नियोजित केलेलं आहे. त्यामधील काही अंश नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील प्रत्येक केंद्रातील इयत्ता पहिली व दुसरीला अध्यापन करणाऱ्या मराठी विषयासाठी 3 आणि गणित विषयासाठी 3 अशा शिक्षकांची निवड करणे. या सर्व शिक्षकांना नियोजन करून जिल्हास्तरावरून मराठी व गणित विषयाचे ऑनलाईन स्वरूपात प्रशिक्षण देणे आणि सदरील प्रशिक्षणात 1 महिन्यातील पाठ्यक्रमाचे पुस्तिकेवर आधारित प्रशिक्षण देणे. जिल्हास्तरावर सुलभकाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित केंद्रप्रमुखाच्या नियंत्रणाखाली केंद्रातील पहिली आणि दुसरीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकाचे केंद्रस्तरीय ऑनलाईन प्रशिक्षण होईल. सदरील प्रशिक्षणात जिल्हास्तरीय प्रशिक्षणातील शिक्षक सुलभक म्हणून पार पाडतील. केंद्रस्तरावर 100% शिक्षकाचे इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी प्रशिक्षण पूर्ण झाले की हे सर्व शिक्षक त्यांच्या गावातील पहिली व दुसरीला शिकविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळा स्तरावर ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षण देतील व प्रत्यक्ष घरी मुलांना भाषा व गणित अध्यापन कसे करता येईल याबाबत मार्गदर्शन करतील. शाळा स्तरावर प्रशिक्षण पूर्ण झालेले 100% पालक दररोज किमान 30 मिनिटे विद्यार्थ्यांसोबत ऑफलाईन पद्धतीने कृती पूर्ण करून घेतील. या कामात गरजेनुसार शिक्षकांची मदत घेतील. केंद्रस्तर ऑनलाईन प्रशिक्षण वेळापत्रक. जिल्हास्तर ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्हॉट्सअपचे एकूण 4 ग्रुप्स बनवण्यात येतील, ज्यामध्ये सुलभक आणि पर्यवेक्षणीय यंत्रणेतील अधिकारी यांचा समावेश असेल. सदर समूहामध्ये वेळोवेळी केले जाणारे नियोजन वेळापत्रक कृतीपुस्तिकेच्या स्मार्ट PDF मार्गदर्शन व्हिडिओज इत्यादी बाबी शेअर केल्या जातील. जिल्हास्तर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर केंद्रप्रमुख यांनी गट शिक्षणाधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या केंद्रातील सर्व पहिली व दुसरीला अध्यापन करणाऱ्या 100% शिक्षकांचे 1 दिवशीय ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करावयाचे आहे. केंद्रस्तरीय ऑनलाईन प्रशिक्षणास जिल्हास्तरीय शिक्षक सुलभकाचे कार्य करतील. त्यामध्ये नियोजित कालावधीमध्ये कृतीपुस्तिकेतील सर्व कृतीचे विश्लेषण मार्गदर्शन केले जाईल. भाषा व गणित पेटीतील साहित्याचा वापर करण्याबाबत यामध्ये भर असेल. केंद्रस्तरीय प्रशिक्षणात 4 आठवड्यानंतर कृतीवर प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदरील कृती पालकांना सहज सोप्या भाषेत समजतील व पाल्यांसोबत काम करताना सहाय्यभूत ठरतील अशाच पद्धतीने तयार करण्यात आलेले आहेत. केंद्रस्तरीय प्रशिक्षण 2 तासाचे असणार आहे. यामध्ये 1 तास मराठी विषयाच्या 4 आठवड्यातील कृतीचे सुलभक चर्चा पद्धतीने होईल आणि त्याच पद्धतीने गणित विषयाच्या 4 आठवड्यातील कृतीचे सुलभन चर्चा पद्धतीने होईल. थोडक्यामध्ये मराठी 1 तास आणि गणित
एक तासाचे प्रशिक्षण, यामध्ये सहभागी प्रशिक्षणार्थी, केंद्रातील पहिली व दुसरीला अध्यापन करणारे 100% शिक्षक, सुलभक असणार आहेत जिल्हास्तर प्रशिक्षणातील सुलभक, मराठी 3 आणि गणित 3. पद्धत ऑनलाईन प्रशिक्षण, मध्ये चर्चा आणि कृती पद्धत असणार आहे. संनियंत्रण संबंधित केंद्राचे केंद्र प्रमुख, गट शिक्षणाधिकारी व शिक्षण विस्ताराधिकारी, विषय साधन व्यक्ती आणि विशेष शिक्षक. आई बाबांची शाळा, माझा पाल्य माझी जबाबदारी, गाव शाळास्तर पालकाचे ऑफलाईन प्रशिक्षण, केंद्रस्तरीय ऑनलाईन प्रशिक्षणानंतर पहिली व दुसरीला अध्यापन करणारे व केंद्रस्तर प्रशिक्षण पूर्ण करणारे शिक्षक हे गाव शाळास्तर पालक प्रशिक्षणामध्ये सुलभक असतील. गाव शाळास्तर प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीने आयोजित केले जाणार आहे. यामध्ये संबंधित गावातील इयत्ता पहिली व दुसरीला शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक हे प्रशिक्षणार्थी म्हणून सहभागी असतील. गाव किंवा शाळास्तर पालकांचे ऑफलाईन प्रशिक्षण करण्यापूर्वी शिक्षकांनी गावातील पहिली व दुसरीला शिकविणाऱ्या पाल्यांच्या पालकांची पालक सभा शाळेत त्यापूर्वी घेणे आवश्यक आहे आणि हा संपूर्ण कार्यक्रम समजावून सांगणे आवश्यक आहे. यामध्ये प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी पालकांनी घ्यावयाच्या ऑफलाईन प्रशिक्षणाची सर्वांच्या सोयीची वेळ ठरवणे, 4 आठवड्याचे वेळापत्रक, कृती घेण्यापूर्वी करावयाच्या कृती, कुणाची मदत घ्यावयाची याबद्दल मार्गदर्शन, ग्रहभेटीचे नियोजन इत्यादी विषय घ्यावेत. पालकांना कोविड-19 बाबतचे सुरक्षिततेचे निर्देश पाळून शाळेमध्ये प्रत्येक सोमवारी आणि प्रत्येक गुरुवारी प्रत्येक 1 तासाचे ऑफलाईन प्रशिक्षण दिले जाईल. सोमवारी मराठी विषय आणि गुरुवारी गणित विषयाचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणाची वेळ पालकांच्या सोयीनुसार ठरवण्यात यावी. यामध्ये संबंधित 100% पालक सहभागी होतील असे नियोजन करावयाचे आहे. सोमवारी 1 तासाच्या प्रशिक्षणात पहिला अर्धा तास त्या आठवड्यातील मराठी विषयाच्या कृती पुस्तिकेतील कृतीचे पालकांना प्रशिक्षण द्यावे. पुढील अर्ध्या तासात चर्चा आणि शंका निरसनाचे सत्र घेण्यात यावे. गुरुवारी 1 तासाच्या प्रशिक्षणात पहिला अर्धा तास त्या आठवड्यातील गणित विषयाच्या कृती पुस्तिकेतील कृतीचे पालकांना प्रशिक्षण द्यावे आणि पुढील अर्ध्या तासात चर्चा आणि शंकांचे निरसन सत्र घेण्यात यावे. सोमवारी मराठी विषयाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोमवार, मंगळवार आणि बुधवार या दिवसांमध्ये पालकांनी दररोज किमान अर्धा तास आपल्या पाल्यांना मराठी विषयातील संबंधित आठवड्याच्या कृती घरी ऑफलाईन पद्धतीने शिकण्यास मदत करावी. गुरुवारी गणित विषयाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोमवार, मंगळवार आणि बुधवार या दिवसांमध्ये पालकांनी दररोज अर्धा तास आपल्या पालकांना गणित विषयातील संबंधित आठवड्यातील च्या कृती ऑफलाईन पद्धतीने घेण्यास मदत करावी. पालक प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसोबत घरी अध्ययन अध्यापन प्रक्रिया राबवत असताना शिक्षक व पर्यवेक्षी यंत्रणा यांनी नियोजनपूर्वक ग्रहभेटी करून आवश्यक ती मदत करावी. प्रत्येक रविवारी संबंधित आठवड्यातील मराठी आणि गणित विषयाची 10 गुणांची चाचणी आयोजित केली जाईल. ही चाचणी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी. त्याचे स्वतंत्र नियोजन जिल्हा स्तरावरून कळविण्यात येईल. वरील प्रमाणे सर्व कार्यवाही 4 आठवड्यासाठी करण्यात यावी. पर्यवेक्षकीय यंत्रणा संनियंत्रण. जिल्हास्तरीय सुलभकाची निवड करून सर्व केंद्र प्रमुख यांनी गुगल फॉर्मवर भरणे अनिवार्य असेल. जिल्हास्तरीय ऑनलाईन प्रशिक्षणास नियोजनाप्रमाणे शिक्षक सुलभक जॉईन होतील याची दक्षता तालुक्यातील सर्व गसीय विस्ताराधिकारी, केंद्र प्रमुख, विषय साधन व्यक्ती यांनी घेतलेले आहे. पथदर्शी उपक्रमातील
सदरील कार्यक्रमासाठी निवडलेले साधन व्यक्ती आणि विशेष शिक्षक हेच सदरील उपक्रमाची जबाबदारी पार पाडतील. केंद्रस्तरीय ऑनलाईन प्रशिक्षणास नियोजन करून संबंधित केंद्राचे केंद्र प्रमुख पूर्ण वेळ उपस्थित राहतील. तसेच गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी आणि किमान एका केंद्रस्तरीय प्रशिक्षणास उपस्थिती दर्शवतील. 100% साधन व्यक्ती, विशेष शिक्षक आणि केंद्रस्तरीय ऑनलाईन प्रशिक्षणास पूर्ण वेळ उपस्थित राहतील. प्रत्यक्ष सुरू होणाऱ्या गाव किंवा शाळास्तर ऑफलाईन प्रशिक्षणास सुट्टीचे दिवस उघडून कोणत्याही एका ठिकाणी केंद्र प्रमुख, विशेष साधन व्यक्ती, विशेष शिक्षक यांची उपस्थिती असेल. गसीय शिक्षण विस्तार अधिकारी यांनी देखील एखाद्या गावास, एखाद्या शाळेस भेट देऊ शकतात. चार आठवडे चालणाऱ्या या उपक्रमास प्रत्येक सोमवार व गुरुवारी होणाऱ्या पालकांच्या ऑफलाईन प्रशिक्षणास केंद्र प्रमुख, विशेष साधन व्यक्ती, विशेष शिक्षक हे भेट देऊ शकतात. जिल्हास्तर ते केंद्रस्तरातील सर्व पर्यवेक्षणीय यंत्रणा सदरील कालावधीत नियमितपणे भेटी देऊन पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्याशी कोविडबाबत असलेले सर्व सुरक्षिततेचे नियम पाळून, निर्देश पाळून संवाद साधू शकतात. पालकांचे मत जाणून घेऊन त्यानुसार शिक्षकांना योग्य बदलासाठी व परिणामकारकता वाढवण्यासाठी सूचना देतील. संपूर्ण पर्यवेक्षणीय यंत्रणा सातत्याने या कार्यक्रमात सक्रियता राहील याची दक्षता घेतील.